देवाच्या पाया पडा जायचे पण लई जोरात चालू नको बर का. हा बोलत जाय तोंडानं. किती लांब आहे का ते? इथेच कुठेतरी जवळ बोलले ना त्या मावशी. अरे बाबा पण मग मला दम लागतो ना. हळू चला ना. मी पण हळूच चालते. हा हळूच चालायला पाहिजे. देवाचं नाव घेत चाल. काय म्हणते? रोजा भेटत असलेली पुढेही काय नाही विचारत. काय नाही काय गो काय ग कसं लग्न केलं. हा जाऊन काय करू पुढे. हा बोलते ना येते ना लगेच. तुला काय करायचं जाऊ दे ना नंतर बोलू आपण काय असेल ते. तू बस मी येते मंदिरात जाऊ तर बोलू नंतर आपण. देवाला नमस्कार आहे का बर. लवकर लवकर बालबोचे झालं म्हणजे मग बर आहे आपल्याला आधार म्हणून बर का. काय म्हणतील देवाला किती वेळ अजून काय म्हणतील तुला माहित नाही का दिवस. हा आहे थोडं पाच मिनिटं पुढे असं का. काय झालं गावाचे लोक पागल पाहिजे का. मग का नळ्या जोडील नळ्या चाललंय देवाच्या पाया पडत चाललो लगेच. पाय नाही पडले आमचं लग्न झालं. तुमच्या पायाला खरं झाली का. हा आम्हाला टाइम नाही भाऊ. हा मग काय तुम्ही नाही तिला स्थळ दाखवली ती. हो पाचवी माय बायको पाचवी पुढे याच्यामध्ये काय दिसलं डांगऱ्यामध्ये. हा ना तिला काय दिसलं बरं मुखात 32 मधला एक काही शिल्लक नाही राहिला ना. काय करायचं तिला आता मला लवकर चालवत नाही. याच्यात काय दिसलं तुला एवढं चाल नाही तरी तुझ्या आपल्या तेवढी प्रकारची आपण चालू तू आपल्या गावात आपण तू कर कोण आहे. हा तुला पडला काय मटका का फुटल याचा भरोसा आहे का. फोन अरे पण तू कामराचा खाली आमचा मोकळा आहे. अरे तू गेला बुसता तरी आम्हाला बोलवशील तू. चला आम्हाला का बावर नाही का बावळीत लोक पागल होते. पागल आहे ती नशीब. चला आलं मंदिर ये. पण ते उघडं नाही. आता काय करायचं बघू ना. मी इडूनच देवाला सांग ना पाय पुढे. मंदिर काय सांगते का देवाला बघू ना. बंद मंदिर चावीची नाही आपल्याला चावीची गरज नाही देवाला पडू नाही ऐकू येते. तू एक सांग मी बघल माझं देवाला काय सांगायचं नाही सांगायचं ती माझ्या मनातली इच्छा आहे. तुम्ही काहीच नका सांगू मी बरोबर सांगल देवाला. सांग मग. सांग ना. सांगते ना. तुला का देणं चा नाही लागत काय. मनात कमीत कमी 50 वर्ष आम्हाला. सांग लवकर म्हणजे 50 वर्षात कसे 2-3 चला झालं. काय झालं चला ना सर जाऊ ना झालं माझं. तिकडे बसू तिकडे बसू तिकडे जागा आहे पुढे मला हात आला जर चला इथं तू चालता परत लोक बोलशील. काय म्हणते बसा तुम्ही इथं तू तिकडे बस तिकडे बस खाली बस तुम्ही जाऊ. एक काम सर. आता घरी गेली का. हा जेवण करू आपण. अगोदर चहा. चहा झाला का. आपण आपण देवाचा प्रसाद काहीच नाही घेतला ग. घेऊ ना कधी.
अगं कधी घेऊ? घेऊ ना, आता बना जरा. हा, देवाला काय सांगितलं तू? सांग, आता मनातली इच्छा नाही सांगावं लागत ना. मग मग मला कसं काय कळल? ते इच्छा पूर्ण झाल्यावर बरोबर कळल. अग पण मग मी वाट काय काय ती पवत हो आहो, इच्छा पूर्ण होतील सगळ्या मनातल्या, तसे मनातली इच्छा सांगावणे लागत. आपण किती वर्ष नवानार? आणि तुम्ही रिकाम गाववाल्यांचे डोकं नाही लावायचे रिकाम तोंडावर, तोंड नाही शब्दाला शब्द. अगं तोंडावरही नाही का आवरत? लोक येते, लोक लोकांचं विचार ना, लोक बावळते काय, बोलू पण देत नाही, काय विषय म्हणजे चालू पण देत नाही, आणि घोड्यावर पण कसं देत नाही, काहीच नाही. पण आपण गाडी घेऊ ना मग, ते घोडे गाडव मारू देते. जायचं घरी? जायचं घरी? थांब ना थोड्या वेळ. आता काय मंदिर पण बंद आहे? नाही नाही, तू ये ना. देवाला काय सांगितलं की किती दिवसात वायदा केलाय? तुमची पूर्ण इस्टेट आहे ना, माझ्या नावावर व्हायला पाहिजे. म्हणजे असं पण इस्टेट आपण सोबत राहणारच आहे असं पण. तर मग इस्टेटच तुम्ही काय करणार आहे? आता तुमचं काय झालं सर? अगं तुझं आहे, पण मग देवाकडे पहिला आपल्या इस्टेटला वारसा पाहिजे होता. तर तुम्ही ती इस्टेटचीच गरज आहे का तुला? इस्टेटची गरज नाहीये, पण मग आता पाहिजे ना. आता मला पण काहीतरी माझं स्वतःच काहीतरी करेल ना. नाहीतरी एक सरकारनं नवीन कायदा काढेल बरं का? आता ह्या जवान जवान बाया जे विधवा होत्या ना, त्यांचं विधवापणाचं ते जे पहिलं जुनं होतं ना, कुकू नाही लावायचं, मंगळसूत्र नाही, असं ते बंद करून टाकलं बरं का? हा, सगळं सगळं करायला सरकारची आकृती. तर तू इस्टेट नको मागू, मला आयुष्य माग ना थोडं देवाकडे. मागितलं ना आयुष्यच मागितलं, इस्टेट पण. मग काय म्हणला तू? देव काय म्हणला? देईल म्हणे. चल, मला भूक लागली आता. चल ना. चला ना, चल जाऊ. आणि देव आपली मला पहिला चहा कर.